स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाइन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे, महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये। बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खास तुमच्यासाठी परत एकदा एक नवीन सिरीज घेऊन आलेलो आहोत। या सिरीजमध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारलेत या सर्व प्रश्नांचं विश्लेषण मी करून देणार आहे। ही आपली सिरीज वर्षभर चालणार आहे। या सिरीजचे प्रश्न जर तुम्हाला वाचायचे असतील तर हे सर्व प्रश्न तुम्हाला ज्ञानदीपच्या मुख्य विश्लेषणाच्या पुस्तकामध्ये नक्की मिळतील। याचा फायदा काय होणार आहे तर या सिरीजमध्ये तुम्ही प्रश्न कसा सोडवावा, त्याच्याबद्दलची ॲडिशनल माहिती काय आहे, प्रश्न सोडवताना तुम्हाला काय डाऊट येऊ शकतो, लॉजिक कसं वापरायचं, कॅन्सलेशन मेथड कशी वापरायची, किंवा जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन या प्रश्नांच्या आधारावर गोळा कशी करायची, सगळ्याच्या सगळं यामध्ये मी तुम्हाला एकदम विस्तृतपणे सांगणार आहे। ही बॅच ज्ञानदीप अकॅडमीचा जो रेड कलरचा लोगो आहे त्यावर अवेलेबल आहे, तुम्ही बॅच जॉईन करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या आर्थिक तणावाच्या काळामध्ये तुम्हाला जास्त नुकसान होऊ नाही म्हणून आम्ही 30 व्हिडिओ हे फक्त 50 रुपयात उपलब्ध करून देत आहोत। ही वर्षभर चालणारी बॅच आहे, वर्षभर आम्ही व्हिडिओज टाकणार आहोत, त्या सॉर्टिंग असणार आहे, तुम्हाला ते त्या ठिकाणी कळेल। आणि या बॅचबद्दलच्या ज्या सर्व सूचना आहेत त्या सर्वच्या सूचना त्या ॲपमध्ये त्या कोर्सच्या खाली अवेलेबल असेल, त्या सर्व सूचना अगोदर वाचा, व्यवस्थित वाचा आणि त्यानंतरच बॅच जॉईन करा। आणि जर तुम्हाला वाटलं की नाही बॅच चांगली आहे, आपल्याला फायदा होतो आहे, तर तुमच्या मित्रांसोबतसुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे चांगलं नॉलेज पोहोचेल। तर चला लवकरात लवकर भेटूया या बॅचमध्ये। तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो, धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा मुख्यच्या विश्लेषणामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजची टेस्टचा टेस्ट क्रमांक 11 आणि टॉपिक आहे राजकीय पक्ष व दबाव गट। सर्वात पहिला प्रश्न, योग्य कथने ओळखा, म्हणजे तुम्हाला करेक्ट वाक्य ओळखायचं आहे। पहिलं वाक्य आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली। आता बघा, काही महत्वाच्या पक्षांची स्थापना ही तुम्हाला सहज माहीत असते, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल, BJP असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, हे आपल्याला माहीत असेल। भारतीय साम्यवादी पक्ष कधीतरी आपल्याला माहीत नसतो, मात्र MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला हे सुद्धा माहीत असतं। आपण पाहूया पहिलं वाक्य, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली। वाक्य बरोबर आहे का चूक आहे लक्षात घ्या, हे वाक्य बरोबर आहे। जर अ वाक्य जर करेक्ट असेल तर तिसरा पर्याय चूक होतो, अ अ ब ब म्हणजे मोस्टली काय ब सुद्धा करेक्ट असणार आहे। भारतीय जनता पार्टीची स्थापना 1980 मध्ये झाली, हे सुद्धा वाक्य करेक्ट आहे। खूप सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी बद्दल सुद्धा माहीत असतं, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 मध्ये झाली, हे सुद्धा वाक्य करेक्ट आहे। जर हे तीन करेक्ट असतील तर ऑटोमॅटिकली हा दुसरा पर्याय कॅन्सल होतो। चौथा, भारतीय साम्यवादी पक्षाची स्थापना 1930 मध्ये झाली, तर नाही, हा त्यापेक्षा जुना पक्ष आहे, त्यामुळे ड वाक्य चूक आहे। या सोयीनं पर्याय करेक्ट आहे, पहिला पर्याय हा बरोबर आहे। आपण थोडी जास्त माहिती जाणून घेऊया याबद्दल। इथे लक्षात घ्या, काही पक्ष त्यांचं निवडणूक चिन्ह व त्यांचं स्थापना वर्ष याबद्दल मी लिहून दिलेला आहे, लक्षात घ्या। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याची स्थापना 1885 ची व निवडणूक चिन्ह हाताचा पंजा आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्ष स्थापना 1925, विळा आणि कणीस हे निवडणूक चिन्ह आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 1964, हातोडा विळा आणि चांदी या दोन्ही मधला फरक लक्षात घ्या, कारण यावर प्रश्न महत्वाचे पडू शकतात। भारतीय जनता पक्ष 1980 कमळ, बहुजन समाज पक्ष 1984 हत्ती, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस 1998 फुलं आणि गवत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1999 घड्याळ, राष्ट्रीय लोक पक्ष 2013 पुस्तक। इथे एक महत्वाची एक्सेप्शन आहे, आसाम राज्यामधील आसाम गण परिषद या राज्यस्तरीय पक्षाचं निवडणूक चिन्ह हत्ती असल्यामुळे बहुजन समाज पक्षाला आसाम राज्यामध्ये इतर चिन्हावर निवडणूक लढवावी लागते, हा महत्त्वाचा फरक लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक दोन, राजकीय पक्षांची निवडणूक चिन्ह आणि त्यावर जोड्या लावा।
ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजे काय, AIMIM, MIM. दुसरा आहे तेलंगणा राष्ट्र समिती, तिसरा आहे तेलुगू देशम पक्ष आणि चौथा आहे युवाजन श्रमिक रायतू काँग्रेस पार्टी. ते छोटे छोटे रिजनल पॉलिटिकल पार्टीज आहेत, मात्र यांची निवडणूक चिन्ह तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, AIMIMचं सगळ्यात चिन्ह आहे पतंग. तुम्ही खूपदा MIMचे असदुद्दीन ओवैसी आणि अकबरुद्दीन ओवैसी यांच्या खूप सगळ्या व्हिडिओज मध्ये ते पतंग उडविताना त्यांचे व्हिडिओज खूप व्हायरल झालेले बघितले असतील, त्यावरून तुम्ही लॉजिक लावू शकता. तेलंगणा राष्ट्र समितीचं चिन्ह आहे कार, जे महत्वाचं आहे. त्यानंतर तेलुगू देशम पक्षाचं चिन्ह आहे सायकल, तर युवाजन श्रमिक रईतो काँग्रेस पार्टीचं चिन्ह आहे छताचा पंखा. या सेना करेक्ट पर्याय आहे चौथा. आपण इतर पक्षांचे सुद्धा त्यांचे महत्वाचे चिन्ह काय ते आपण थोडक्यात समजून घेऊया. AIMIM ची स्थापना 1927 ची आहे, निवडणूक चिन्ह आहे पतंग. तेलुगू देशम पक्ष 1980 ची स्थापना आहे, निवडणूक चिन्ह आहे सायकल. तेलंगणा राष्ट्र समितीची स्थापना 2001 ची आहे, निवडणूक चिन्ह आहे कार. युवाजन श्रमिक रायतू काँग्रेस पार्टीची स्थापना 2011 ची आहे, याचं निवडणूक चिन्ह आहे छताचा पंखा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, पुढील पैकी कोणते विधान राजकीय पक्ष व हितसंबंधी गटांच्या परस्पर संबंधांबद्दल बिनचूक म्हणजे काय करेक्ट वर्णन करणार आहे. हितसंबंधी गट म्हणजेच काय, ज्याला आपण प्रेशर ग्रुप किंवा इंटरेस्ट ग्रुप सुद्धा म्हणतो. हितसंबंधी गट त्या त्या विशिष्ट सामाजिक गट व हितसंबंधाशी संबंधित मुद्दे व मागण्या उपस्थित करतात. राजकीय पक्ष या मागण्यांचा योजना व धोरणे निश्चित करण्यासाठी व राजकीय भूमिका घेण्यासाठी वापर करतात. पहिलं वाक्य एकदम बरोबर आहे, जर पहिलं बरोबर असेल तर दुसरा ऑप्शन चूक होऊन जातो. हितसंबंधी गट व दबाव गट राजकीय पक्षांचे मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावतात व पक्षांसाठी राजकीय भरतीचे कार्य करतात. खूप मोठं वाक्य आहे, खूप मोठ्या संघटना आहेत ज्या हितसंबंधी गट किंवा प्रेशर गट या नावाखाली राजकीय पक्षांचं काम करतात. ब वाक्य बरोबर आहे, जर ब बरोबर असेल तर अ आणि ब आणि अ ब व क. हितसंबंधी गटांनी प्रगतीकरण केलेल्या मागण्यांचे सुसूत्रीकरण करताना राजकीय पक्षांना विविध व बऱ्याच वेळा परस्पर विरोधी हितसंबंधांमधील तोल राखावा लागतो. खूप करेक्ट आहे क वाक्य. आणि चौथं, हितसंबंधी गट राजकीय पक्षांचा वापर स्वतःच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी करून घेतात, हे सुद्धा करेक्ट आहे. वरील पैकी सर्व पर्याय बरोबर आहेत. लक्षात घ्या, इंटरेस्टिंग प्रश्न आहे, तुम्हाला लॉजिक लावून उत्तर सोडविणं आवश्यक. प्रश्न क्रमांक 4, पुढील विधानांचा अभ्यास करा. पारंपरिक व सामाजिक गटांनी लोकशाही संस्थांच्या कार्यप्रणालीसाठी सामाजिक आधार उपलब्ध करून दिला, बरोबर आहे. जात भाषा धर्म व प्रादेशिक अस्मितांनी आपल्या मागण्या मांडून सोयीची धोरणे व सोयी सुविधा मिळविण्याच्या दृष्टीने दबाव देण्यासाठी लोकशाहीवादी राजकारणाचा वापर केला. दोनही वाक्य एकदम बरोबर आहे, लॉजिकल असतात. या प्रकारचे वाक्य तुमची चुकता कामा नये. नॉर्मली तुमच्या कॉमन सेन्स आणि अंडरस्टँडिंग वरती या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं ठरलेली असतात. 2019 म्हणजे रिसेंटली सगळ्यात शेवटची जी मेन्स आहे त्या मेन्स मध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 5, दबाव गटाचा हेतू काय असतो, तुम्हाला बरोबर विचारलेला आहे. आपल्या हितसंबंधांची पूर्तता करणे, बरोबर आहे, दबाव गट त्यासाठी काम करतं. शासन प्रशासनावर दबाव टाकणे, हे सुद्धा बरोबर आहे, त्यांचं काम आहे दबाव टाकणे. निवडणुकीसाठी उमेदवार उभा करणे नाही, दबाव गट स्वतःच्या नावाखाली कोणत्याही प्रकारच्या निवडणुकीसाठी उमेदवार उभा करत नाही. मग जर त्यांनी निवडणूक उमेदवार उभा केला तर मग ते राजकीय पक्ष होतील, दबाव गट होणार नाही. क वाक्य चूक आहे. जर क चूक असेल तर तिसरा पर्याय कॅन्सल होतो. ऑलरेडी दुसरा पर्याय कॅन्सल झालेला आहे, आपण पाहूया. राजकीय पक्षाच्या पाठीशी उभे राहणे एकदम करेक्ट आहे. दबाव गट हे राजकीय पक्षांच्या पाठीशी उभे राहतात त्यांच्या सोयीने. तर या सोयीने करेक्ट उत्तर झालं अ ब आणि ड. लक्षात घ्या, दबाव गटाचा हेतू आहे अ ब आणि ड, हा महत्वाचा मुद्दा आहे. प्रश्न क्रमांक 6, शासनाच्या धोरण प्रक्रियेला प्रभावित करण्यासाठी दबाव गट कोणती साधने अवलंबितात किंवा वापरतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे, बरोबर आहे. प्रसार माध्यमांचा अवलंब करून अनुकूल जनमत तयार करणे,
बरोबर आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शन तुम्हाला आठवत असेल, यांचं ग्रुप होता अरविंद केजरीवाल आणि यांचा. हितसंबंधांचे प्रकटीकरण करण्यासाठी मोर्चे, निदर्शने, आंदोलन इत्यादी मार्गांचा अवलंब करणे करेक्ट आहे. म्हणजे अ ब आणि क हे तीन पर्याय आहेत. आता अ फक्त हे वाक्य गेलं, दुसरा पर्याय सुद्धा गेला आणि तिसरा पर्याय क हे सुद्धा असायला हवं, मात्र तो चौथ्यात दिला असतो, चौथा पर्याय कॅन्सल होतो. हितसंबंधांचं सुसूत्रीकरण करणं, लक्षात घ्या, हितसंबंधांचं सुसूत्रीकरण करण्याचं काम राजकीय पक्ष करतात हे महत्वाचं आहे, खूप महत्वाची बाब आहे. हितसंबंधांचं दबाव गटांच्या प्रेशर ग्रुपच्या हितसंबंधांचं सुसूत्रीकरण करण्याचं काम राजकीय पक्ष करतात हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक सहा. प्रश्न क्रमांक सात 2018 विचारला गेलेला प्रश्न आहे. फिक्की, फिक्की म्हणजे काय? फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, फिक्की. फिक्की ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी व्यापार उद्यम संघटना आहे. बरोबर आहे पहिलं वाक्य. फिक्की ही वाणिज्य आणि उद्योग मंत्रालया अंतर्गत स्थापन करण्यात आलेली आहे, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. इथे लक्षात घ्या, फिक्कीची जी स्थापना आहे ही 1927 ची स्थापना आहे, सॉरी, फिक्कीची स्थापना त्याच्या अंतर्गत झालेली आहे, मात्र ही खूप जुनी संघटना आहे. 1927 याची स्थापना, दोन व्यक्तींची नावं मी तुम्हाला सांगणार आहे, जी नावं लक्षात घ्या. याची स्थापना घनश्यामदास बिर्ला आणि पुरुषोत्तम ठाकूरदास, परत एकदा सांगतो, घनश्यामदास बिर्ला आणि पुरुषोत्तम ठाकूरदास यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली होती. याचं हेडक्वार्टर नवी दिल्ली इथं आहे आणि ही नॉन गव्हर्नमेंट नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. नॉन गव्हर्नमेंट नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. प्रश्न क्रमांक आठ. महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात कोणता दबावगट अधिक प्रभावशाली झाल्याचे दिसत नाही? सरळ आहे, शेतकऱ्यांचा दबावगट प्रभावशाली झालेला नाही. शेतकऱ्यांच्या दबावगटाला थोडासा लाईमलाईट देण्याचा प्रयत्न शरद जोशी यांनी केला 1980च्या दशकात, मात्र तो खूप मोठ्या प्रमाणात फ्लो होऊ शकला नाही. फक्त नाव लक्षात ठेवा, शरद जोशी आणि 1980चं दशक. तुम्हाला जर वेळ मिळाला त्यावर सविस्तर वाचून काढा, तुम्हाला आम्हा शेतकऱ्याच्या प्रत्येक मुलासाठी माहिती आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक नऊ, थोडा इंटरेस्टिंग आणि कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील शुगर लॉबी ही खालील पातळीवर कार्य करणारी संघटना आहे. कार्यकारी मंडळाच्या पातळीवर नाही, न्यायालयीन पातळीवर नाही, विधिमंडळ पातळीवर, बरोबर, विधिमंडळ पातळीवर कार्य करणारे आहे. कारण शुगर लॉबीतील सर्व सदस्य एकतर चेअरमन असतात, साखर कारखान्यांचे आमदार असतात, ZP चे सदस्य असतात, किंवा कोणत्याही प्रकारचं पद नसणारे राजकारणी असतात जे कायदे करण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्लुएन्स करतात. कार्यकारी मंडळाच्या पातळीवर का नाही? कारण एकदा कायदा बनल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडू शकत नाहीत. कायदा बनण्याच्या अगोदर प्रभाव पाडणे आवश्यक असतं. त्यामुळे हे लक्षात ठेवा, विधिमंडळ पातळीवर कार्यक्षेत्र असते. प्रश्न क्रमांक दहा, योग्य कथन ओळखा. जुलै 2002 मध्ये राष्ट्रीय मच्छीमार संघटनेद्वारे नॅशनल फिशरीज फेडरेशन परकीय ट्रॉलर्सला सरकारने दिलेल्या परवान्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर संप करण्याचं आवाहन केलं होतं. वाक्य बरोबर आहे, या प्रकारची माहिती तुम्हाला मिळणं शक्य नाही, सो या प्रकारचे प्रश्न चुकले तरी काळजी करायची नाही. आंध्र प्रदेशच्या दुर्गम खेड्यातील ग्रामीण महिलांनी मद्यविरोधी, माफिया विरोधी, सरकार विरोधी केलेल्या संघर्षाला अर्कविरोधी आंदोलन म्हटलं आहे, हे सुद्धा करेक्ट आहे. ही न्यूज पेपरमधली गोष्ट आहे. मी दोन्ही बद्दल थोडक्यात जास्त माहिती सांगतो. लक्षात घ्या, राष्ट्रीय मच्छीमार संघटनेद्वारे दोन आंदोलनं करण्यात आली. पहिला संप हा 1991 झाला, जो यशस्वी ठरला. दुसरा संप 2002 साली झाला. दुसऱ्या संपामध्ये खूप सर्व आंतरराष्ट्रीय संघटनांचा सहभाग होता, ज्यांचा मुख्य उद्देश होता पर्यावरणाचं संरक्षण करणं आणि उदरनिर्वाहाचं संरक्षण करणं. त्यानंतर अर्क विरोधी जे आंदोलन आहे हे 1992 पार पडलं, गुंडलूर या ठिकाणी पार पडलं. नाव लक्षात ठेवा, गुंडलूर. गुंडलूर हे ठिकाण कालिकारी तालुक्यामध्ये आहे. कालिकारी तालुका, कालिकारी तालुका आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यामध्ये आहे. हा स्पॉन्टेनियस झालेलं आंदोलन होतं, ज्यामध्ये मद्य प्राशन केलेल्या तीन तरुणांचा तलावामध्ये बुडून मृत्यू झाला आणि त्यानंतर जो स्फोट झाला भावनांचा त्यामधनं
हे आंदोलन झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 11 जो 2012 साली विचारण्यात आलेला आहे, खालील पैकी कोणती राज्य सध्या नक्षलवादाच्या प्रबळ प्रभावाखाली आहे. आता आपण इथं कॅन्सल करूया, कारण हे डायसी प्रश्न आहे, याचं उत्तर आयोगाकडून सुद्धा चेंज होऊ शकतं, चुकू शकतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, गुजरात या ठिकाणी नक्षलवादाचा प्रभाव नाही, त्यामुळे तिसरं आणि चौथा पर्याय ऑटोमॅटिकली कॅन्सल होतो. आता पश्चिम बंगाल मध्य प्रदेश आहे, मध्य प्रदेश छत्तीसगड आंध्र प्रदेश आहे. आंध्र प्रदेश तुम्हाला आठवत असेल, ग्रे हाऊंड या कमांडो फोर्स वरती त्या तलावामध्ये सगळ्या बाजूंनी घेरून गोळीबार करून कमांडोचा खात्मा केला होता, ते शहीद झाले होते. तर त्यामुळे दुसरा पर्याय आणि पहिला पर्याय आपण विचार करूया. आसाममध्ये नक्षलवाद नाहीये, फुटीरतावादी संघटना आहेत, मात्र नक्षलवाद नाहीये, त्यामुळे करेक्ट उत्तर आहे आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. लॉजिक लावून उत्तर सोडवायची आहेत, तुम्हाला ऑटोमॅटिकली उत्तर येणं सोपं आहे. प्रश्न क्रमांक 12 2019 साली विचारण्यात आलेला प्रश्न आहे, मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे ब्रीद वाक्य कोणत्या संघटनेशी संबंधित आहे. करेक्ट उत्तर आहे बहिष्कृत हितकारिणी सभा. याबद्दल माहिती जाणून घ्या, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना 9 मार्च 1924 रोजी झालेली आहे. ही स्थापना मुंबई या ठिकाणी करण्यात आली होती. याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. 1925 साली बहिष्कृत हितकारिणी सभेने सोलापूर इथं वसतिगृह सुरू केले व त्यांचं सरस्वती विलास नावाचं एक हस्तलिखित दरवर्षी प्रकाशित केलं जातं. सरस्वती विलास नाव लक्षात ठेवा, हस्तलिखित दरवर्षी प्रकाशित केलं जायचं. प्रश्न क्रमांक 13 लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या बाबतीत खालील पैकी कोणतं वाक्य खरं आहे. ते काँग्रेस समाजवादी पक्षाचे संस्थापक महासचिव, ते खूप खरं वाक्य आहे. त्यांनी 1965 साली सक्रिय राजकारणाचा त्याग केला, वर्ष चुकीचं आहे. त्यांनी 1954 साली सक्रिय राजकारणाचा त्याग केला. कोणत्या ठिकाणी? बोधगया या ठिकाणी, बोधगया या ठिकाणी सर्वोदय आश्रमात त्यांनी त्याग केला, सर्वोदय आश्रमात. दुसरं वाक्य चूक आहे. जर दुसरं वाक्य चूक असेल तर पहिला पर्याय जाईल, दुसरा पर्याय जाईल, चौथा पर्याय जाईल. करेक्ट पर्याय आहे अ, क आणि ड. प्रश्न क्रमांक 14 एन टी रामाराव यांच्या संदर्भात खालील विधान विचारात घ्या. ते तेलुगू चित्रपटाचे सुप्रसिद्ध नायक होते, बरोबर आहे. ते तेलुगू देसम या पक्षाचे संस्थापक होते, बरोबर आहे. ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते, हे सुद्धा बरोबर आहे. राज्यपाल रामलाल यांना बढती मिळाली, हे वाक्य चूक आहे. याबद्दल आपण जास्त माहिती जाणून घेऊया. एन टी रामाराव यांचं पूर्ण नाव आहे नंदमुरी तारका रामाराव. यांचा कार्यकाळ 1923 ते 1996 दरम्यानचा आहे. तेलुगू चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. 3 वेळा त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे मानकरी आहे. 3 वेळा जवळपास 7 वर्षांसाठी ते आंध्र प्रदेश मुख्यमंत्री होते. 1982 मध्ये त्यांनी TDP म्हणजे तेलुगू देसम पार्टी या पक्षाची स्थापना केली. 1984 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना, औषधोपचारासाठी अमेरिकेमध्ये असताना, तत्कालीन राज्यपाल रामलाल यांनी NB राव तत्कालीन अर्थमंत्री यांच्या सांगण्यावरून शासन बरखास्त केले. रामलाल यांच्या कृत्याची परिणिती म्हणून त्यांची हकालपट्टी करून त्यांच्या जागी शंकर दयाळ शर्मा यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. सरकार बरखास्त झाल्यानंतर 1984 मध्ये NTR पुन्हा विजयी होऊन मुख्यमंत्री झाले. NTR 1991 साली पुन्हा एकदा मुख्यमंत्री विराजमान झाले होते. इंटरेस्टिंग माहिती आहे, माहीत असू द्या. प्रश्न क्रमांक 15 आणि शेवटचा प्रश्न, पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत पुढील पैकी कोणता पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला होता. नाव लक्षात ठेवा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मित्र पक्ष. या ठिकाणी पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जिंकलेल्या जागा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 364, भारतीय कम्युनिस्ट पक्ष 16, सोशलिस्ट पार्टी 12, किसान मजदूर प्रजा पार्टी 9, अखिल भारतीय हिंदू सभा 4, अखिल भारतीय रामराज्य परिषद 3, भारतीय जनसंघ 3, रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी 3. या प्रकारच्या खूप सर्व टेस्ट घेऊन आपण भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांना खूप खूप शुभेच्छा. टाटा, बाय बाय, थँक्यू, हॅव अ गुड डे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म
ज्ञानदीप अकॅडमी पुणे। महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये। बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खास तुमच्यासाठी परत एकदा एक नवीन सिरीज घेऊन आलेलो आहे। या सिरीजमध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारलेत या सर्व प्रश्नांचं विश्लेषण मी करून देणार आहे। ही आपली सिरीज वर्षभर चालणार आहे। या सिरीजचे प्रश्न जर तुम्हाला वाचायचे असतील तर हे सर्व प्रश्न तुम्हाला ज्ञानदीपच्या मुख्य विश्लेषणाच्या पुस्तकामध्ये नक्की मिळतील। याचा फायदा काय होणार आहे तर या सिरीजमध्ये तुम्ही प्रश्न कसा सोडवावा, त्याच्याबद्दलची ॲडिशनल माहिती काय आहे, प्रश्न सोडवताना तुम्हाला काय डाऊट येऊ शकतो, लॉजिक कसं वापरायचं, कॅन्सलेशन मेथड कशी वापरायची, किंवा जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन या प्रश्नांच्या आधारावर गोळा कशी करायची, सगळ्याच्या सगळं यामध्ये मी तुम्हाला एकदम विस्तृतपणे सांगणार आहे। ही बॅच ज्ञानदीप अकॅडमीचा जो रेड कलरचा लोगो आहे त्यावर अवेलेबल आहे, तुम्ही बॅच जॉईन करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या आर्थिक तणावाच्या काळामध्ये तुम्हाला जास्त नुकसान होऊ नाही म्हणून आम्ही 30 व्हिडिओ हे फक्त 50 रुपयात उपलब्ध करून देत आहोत। ही वर्षभर चालणारी बॅच आहे, वर्षभर आम्ही व्हिडिओज टाकणार आहोत, त्या सॉर्टिंग असणार आहे, तुम्हाला ते त्या ठिकाणी कळेल। आणि या बॅचबद्दलच्या ज्या सर्व सूचना आहेत त्या सर्वच्या सूचना त्या ॲपमध्ये त्या कोर्सच्या खाली अवेलेबल असेल। त्या सर्व सूचना अगोदर वाचा, व्यवस्थित वाचा आणि त्यानंतरच बॅच जॉईन करा। आणि जर तुम्हाला वाटलं की नाही बॅच चांगली आहे, आपल्याला फायदा होतो आहे, तर तुमच्या मित्रांसोबतसुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे चांगलं नॉलेज पोचेल। तर चला लवकरात लवकर भेटूया या बॅचमध्ये। तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो। धन्यवाद।